मोदी स्मशानभूमीत महापालिकेनं नवीन विद्युत दाहिनी बसवण्याचं काम मागील तीन महिन्यांपासून गुजरातच्या मक्तेदाराकडून केलं जात आहे येत्या पंधरावड्यात ते, पंधरा ते सुरू होण्याची शक्यता आहे या वृत्तास मनपा विद्युत विभागाचे उप अभियंता राजेश परदेशी यांनी दुजोरा दिला आहे नवीन दाहिनी बसवण्यासाठी आवश्यक असलेलं बांधकाम पूर्ण झालं असून मशिनरी बसवण्यात येत आहे हे काम अंतिम टप्प्यात आलं असून प्राथमिक चाचणी घेण्यात येत आहे विद्युत विभागाचे संच बसवण्यात आलेत स्मशानभूमीच्या नागरी वसाहतीत अंत्यसंस्कारानंतर दाहिनीतून पडणारा धूर पसरू नये म्हणून चिमणीची उंची वाढवण्यात आली आहे प्रदूषण महामंडळाच्या निकषानुसार ही चिमणी बसवण्यात आली आहे